زمانے میں اوقات دنیا نے تو جینے کے قابل کیا ہے میرا شکریہ ہے میرا شکریہ ہے مجھے تم نے دادا بہت کچھ دیا جس پر گزارا हमारा फोकस केवल और केवल पढ़ाई था परंतु स्नेह सम्मेलन और से बच्चों को प्रोत्साहन माता पिता में सामंजस्य की जरूरत होती है बचपन से ही हमारे घर पर संस्कार दिए जाते हैं कि जहां रहोगे वही रोशनी लुटाओगे किसी चराग का अपना मकान नहीं होता और मैं जो कि प्रोग्रेस देखकर आते हैं इस वर्ष
हमने 130 विद्यार्थियों को अपने साथ जोड़ा है। इस मिशन में मेरे टीचरगण, मेरे पालकगण, विद्यार्थीगण और मेरा मैनेजमेंट, मेरे सभी जो लोग इस स्कूल के साथ जुड़े हैं, एक जान होकर सालाना लक्ष्य बनाते हैं और उसे हासिल करने की कोशिश करते हैं। मेरे लिए मेरी शान है, सभी के साथ रहकर लगता है कि मेरी बहुत बड़ी जॉइंट फैमिली है। बच्चों ने की हुई मेहनत, पेरेंट्स का योगदान, टीचर्स की मेहनत और मैनेजमेंट का गाइडेंस से लेट पूरनलाल अग्रवाल गुटीबोरी में अपना नाम रोशन कर रही है। हम दरिया है, हमें अपना हुनर मालूम है, जहाँ से भी गुजरेंगे रास्ता हो जाएगा। From kindergarten to class 9, teacher who delivered lessons that start and ends with a bell run classroom. My teachers set tests, watch over examinations and put grades that might delight, disappoint or even surprise parents to succeed in life and at work. They needed all the social, emotional and academic support they can get via rich and flexible learning experiences that will differ vastly from the school days of their parents. Late Puranlal Agrawal CBSE School, between your children's performance and you. Keep it up, enjoy the evening full of joy, keep cooperation and integration. Take care of yourself and have a great time. God bless you all of you. मैम सामने देखिए, थैंक यू।
कानाला ऐकायला मिळेल म्हणून मी मराठीत बोलणार आहे. आणि मराठी बोलण्याचा आणखी एक मुद्दा असा की जर आपण थोडं मातृभाषेत जास्त बोललं तर ते जरा जास्त आपल्याला पचत असा आमचा अनुभव आहे. मला असं वाटतं की मराठीत कुणाला काही प्रॉब्लेम की आनंददायी अनुभव आणि खूप चांगली आठवण त्यांना राहणार आहे. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळतो. कारण अभ्यासाचे अभ्यास जर फक्त हाच पॅटर्न आपण त्यांच्या आयुष्यामध्ये ठेवला ऍज अ पॅरेंट म्हणून पालक म्हणून तर तो अभ्यास फार कामाचा नसतो. कारण नुसतं शिक्षण घेणं म्हणजे तो शिक्षित झाला किंवा सुशिक्षित झाला असं म्हणता येत नाही. कारण शिक्षणाने कुणी मोठा होत नसतो, त्याच्या गुणाने तो मोठा होत असतो. आणि अशाच पद्धतीने ह्या कार्यक्रमामधून त्यांच्या इतर गुणांना, शिक्षणासोबतच इतर गुणांना, इतर स्किल्सना वाव इथे मिळतोय, असं मंच मिळतंय. त्यांना स्टेज डेअरिंगचा अनुभव इथे घेता येतोय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला वाटतं की आजचा पालक वर्ग जो आहे तो खूप याबाबत जागरूक आहे आणि याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे की अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना पार्टिसिपेट करणं, करून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हा आजचा पालक वर्ग करतो. आता याच्यानंतर थोडंसं आपला सिरियस टॉपिककडे जर आपण वळालो तर जो आजचा विषय आहे नशामुक्ती अभियान. बुटीबोरी परिसर आपल्याला सर्वांना माहिती आहे की नागपूर सिटी म्हणजे नागपूर सिटी जी आहे की आपल्याकडे काय आहे, झिरो माईल आहे. सिटीमध्ये झिरो माईल म्हणजे काय की पूर्ण देशाचा जो सेंटर आहे ते आहे नागपूर सिटी. आणि त्या नागपूर सिटीच्या अगदी जवळच म्हणजे बुटीबोरी म्हणजे नागपूर सिटीचाच भाग वाटतो असं बुटीबोरी हे शहर आहे. आणि या शहराच्या बाजूला आहे. मला असं वाटतं की खूप कमी लोकांना असं माहिती असेल की आपल्या एरियामध्ये जे राहणारे सगळे लोक आहेत ते सगळ्याच्या सगळ्या लोकांना माहिती असतील. बरोबर आहे. बऱ्याचदा इथे जो प्रकार होतो म्हणजे की जे भाड्याने घरं दिलं जातात ज्याच्यामध्ये बाहेरचे लोक येऊन राहतात, बाहेरचे स्टेटचे लोक, याबाबत तात्काळ कळवावं. ही झाली गोष्ट कायदेशीर कारवाई करण्याची. जर समजा असं कोणी चुकीची गोष्ट असेल, अवैध गोष्ट असेल जी विक्री करतो आहे मुलांना, विशेष करून यंग मुलांना त्याबाबत पुरवठा किंवा सप्लाय करत आहे, तर अशा बाबतीत तुम्ही आम्हाला तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, करायला स्कोप होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट की जे मुलं ह्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, मला वाटतं तुम्हाला जर मी आता हे विचारतीय तर तुम्हाला बऱ्यापैकी रिलेट झाले असतील किंवा काही चेहरे पण तुमच्या डोळ्यासमोर आले असतील, नावं डोळ्यासमोर आले असतील की जे मुलं जे बहुतांश मुलंच की जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, तर त्या मुलांबाबत जर तुम्ही आम्हाला माहिती कळवली तर कायदेशीर ॲक्शन घेणं हा आमचा उद्देश नाही. परंतु त्या मुलामध्ये परिवर्तन कसं करता येईल, त्या व्यक्तीमध्ये कसं परिवर्तन करता येईल याबाबत आम्ही विचार करू. आणि त्यासाठी आमच्याकडे व्यसन मुक्तीमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच
भारतीय इतिहास का वह सबसे कलंकित दिन जिसके बारे में सुन हर हिंदुस्तानी का खून खौल उठता है, वह था जालियांवाला बाग हत्याकांड, जहां जनरल डायर की गोलियों से हजारों बेगुनाहों को मौत की घाट उतार दिया गया था। जिनका प्रांत और भाषा तो अलग थी, मगर उन सबकी ख्वाहिश और मकसद सिर्फ एक ही थी, भारत देश की आजादी।
तुम्हें और तुम्हारे साथियों को फांसी की सजा सुनाई है। यह तो बहुत खुशी की बात है। What? तुम्हें फांसी की सजा सुनाई है और तुम खुश हो रहे हो। अभी तुम्हारी एज ही क्या है? इस एज में आदमी नए ड्रीम डिजाइन करता है, उन ड्रीम को पूरा करने को ट्राई करता है। ड्रीम तो मैंने भी बचपन में देख लिया था। यहाँ देख रहे हैं आप इस मिट्टी को, तुम ड्रीम बोलते हो? हाँ, यह कोई मामूली मिट्टी नहीं है, ये जलियांवाले बाग की मिट्टी है। इसमें मेरे देशवासियों का लहू मिला है, इसे मैं हमेशा अपने साथ रखता हूँ ताकि ये मेरे सपने, मेरे मकसद और मेरे वजूद की याद दिलाती रहे, जिसका नाम है आजादी। तुम्हें क्या लगता है तुम्हारी फांसी से आजादी मिल जाएगी? जब बहता खून शहीदों का तकदीरें पलटी तो होगी। मुझे पता है मेरी कुर्बानी जो हुई जाया नहीं जाएगी। देखो भगत सिंह, यू आर अ गुड ह्यूमन बीइंग, बस एक बार हमारी गवर्नमेंट को अपोलॉजी लेटर लिख कर दे दो, मैं पूरी कोशिश करूंगा कि तुम्हें फांसी ना मिले। मैं जब 3 साल का था तब मेरे चाचा स्वर्ग सिंह शहीद हुए थे। जब मेरे गुरु करतियाल सिंह ने अपनी जान की कुर्बानी दी थी तब मैं बस 8 साल का था। जो बच्चा कुर्बानियों के बीच में पला बड़ा हो तो आप सोच भी कह सकते हैं वो आपकी सरकार को माफी ना भेजेगा। तुम खुद सोचो भगत सिंह कि 1858 से अब तक काफी कुछ बदल चुका है। इतने इंडियंस को हमारी गवर्नमेंट ने नौकरी दी है, उनकी फैमिली को एजुकेशन सबका ख्याल हमारी गवर्नमेंट रखती है। एक पंछी को पिंजरे में कैद करके उसे दाना पानी खिलाने को आप ख्याल रखना कहते हैं? माफ कीजिए पर गुलामी की जंजीरें अब कमजोर पड़ने लगी है। नथिंग कैन बी चेंज इन वन डे भगत सिंह, तुमसे पहले भी बहुत क्रांतिकारी आए लेकिन उन्हें भी मौत के सिवा कुछ नहीं मिला। भगत सिंह ट्राई टू अंडरस्टैंड, एक के बाद एक क्रांतिकारी पैदा होंगे और मरते जाएंगे। उन्हें ये फिक्र है हरदम कर्जी दफा क्या है, हमें शौक है देखे सितम की इंतहा क्या है। आज नहीं तो कल सोई हुई सरकार जागेगी। अब फिक्र ना कीजिए, फांसी के लिए भले रस्सी कम पड़ जाए पर गले कम नहीं पड़ेंगे। कल 7:30 बजे तुम्हें फांसी दी जाएगी। अगर आज रात तक तुम्हारा इरादा बदले तो बता देना, मैं पर्सनली जाकर ऑफिसर से बात कर लूंगा। से निकलेगी ना मरेगी वतन की उल पर, मेरी मिट्टी से भी खुशबू वतन आएगी। कुछ कर गुजरने को हमारे दिल में
अनमोल कटिंग झुमके भी दिखे से महंगे पटिया कोन्या कोल कटिंग Tell me.
इतकी कठोर सजा राजे? होय अंबीरराव, एवढी कठोर सजा एखाद्या परक्या सुलतानांना आमच्या आई बहिणीच्या अब्रूला हात घातला असतात तर आपण काय केलं असत अंबीरराव? हेच केलं असत ना? मग न्यायासनासमोर आग परक नाही, सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही अंबीरराव, या मराठी मातीतल्या प्रत्येक लेकी बाईचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वकवकलेल्या वासुनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाऊन घेतलेल्या हजारो राजपूत रवणींच्या आत्मे आजही आत्मनंदन करून आम्हा सांगत आहेत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा या शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. Thank you.
राजस्थान शब्द का अर्थ है राजाओं का स्थान, क्योंकि यहाँ अहीर, गुज्जर, राजपूत, मौर्य, जाट आदि ने पहले राज Yeah.
किले की आज्ञा के अनुसार राम लक्ष्मण और सीता के साथ 14 साल का वनवास काट रहे थे। तब एक दिन रावण ने षड्यंत्र रच के माँ सीता का हरण कर लिया और उन्हें लंका ले गया। Yeah.
जय गण मंगल दायक जय हे